आता ताका हांवें कित्याक विचारलां ना, हांव फकाणां करपाक विचारूंक ना स्पिकर साहेब. मुख्यमंत्र्याचें एक स्टेटमेंट आहा एएनआय कडेन. मुख्यमंत्र्यान म्हणला 40 to 45 lakh टुरिस्ट आर रिकॉर्डेड टू हॅव एंटर्ड गोवा ऑन अकाउंट ऑफ सेलिब्रेटिंग द न्यू इयर ऑन December 31st. वी आर इम्प्लिमेंटिंग ऑल COVID-19 प्रोटोकॉल्स, मेकिंग पीपल अवेअर अबाउट इट्स इम्पॉर्टन्स. गोवा चीफ मिनिस्टर 30/12/2020. मुख्यमंत्री म्हणटा 45 lakh, आमचो मंत्री म्हणटा 9,70,479 आनी इंटरनॅशनल टुरिस्ट 7,935. स्पीकर सर, म्हजो म्हाका प्रश्न पडटा. एअर ट्रॅव्हल सगळी बंद आशिल्ली, एन्टायर लॉकडाऊन चलतालें, इंटरनॅशनली एवरीथींग इज शट डाऊन, देर इज ओनली बबल सर्वीस थंय आहा ती. जाल्यार इंटरनॅशनल टुरिस्ट हाडले खंयच्यान तुमी? फिगर करतात खंयच्यान? काय इतले पैसे मोडले म्हणून जस्टिफिकेशन दिवपाक कितें फिगर पेटयतात? स्पीकर सर, देर इज अ सिरियस डिस्क्रिपन्सी. टुरिझमाच्या नांवान पैसे मोडटात प्रमोट करपाक. कोविडाच्या टायमार पळय, म्हजो पयलो इश्यू आहा प्री ऑडिट जावचें म्हणून. मुख्यमंत्र्यांनी आयकुचें, कित्याक काल फायनान्शियल प्रुडन्साचे तूंच सांगतालो की पैसे आमी राखूंक जाय म्हणून. स्पीकर सर, एअर ट्रॅव्हल स्टॉप जाल्लें आहा. इंटरनॅशनल टुरिस्ट 7,900 आयले म्हणटा, खंयच्यान आयले? सगळे बंद आहा. आयले कशे? काय ते आधार कार्ड बी घेवन जाले गोंयकार? ते बी मेजतात काय म्हणून तुमी? दुसरें स्पीकर सर, आतां हो म्हजो सेकंड सप्लिमेंट्री, पयलो हांवेंच दिलो तुजें उत्तर. राव, सप्लिमेंट्री म्हजो क्वेश्चन, तुवें उलोवप ना, म्हजो क्वेश्चन तुवें उत्तर दिवप. स्पीकर सर, लॉकडाऊन आसतना 27th of May 2020 टू 31st of May 2020 BTL म्हणटा तें जालें ताचें एक प्रोमोशनल इव्हेंट पुर्तुगालाक. स्पीकर सर, टुरिझम डिपार्टमेंटान 55,97,000 हो प्रोमोशनल इव्हेंट करपाक पैसे दिले, पेविलियन बूक करपाक पैसे दिले. इव्हेंट कॅन्सल जालो कित्याक लॉकडाऊन आशिल्लो. ऑर्गनायझरान पैसे खंय आपल्या कडेन दवरल्या? आन्सर सांगता, फॉर फ्युचर पार्टिसिपेशन. स्पीकर सर, म्हजो प्रश्न आहा, फ्युचर पार्टिसिपेशनाक ताकाच टेंडर मेळटलो म्हणून तुमकां कशें कळ्ळें? ताजे कडेन पयशे दवरले ते? अरे पयशे तशें ओगी दवरप नासता ते, तूं दवरा मागीर दी म्हाका इजदार फाल्यां मेळटा तेन्ना, तशें न्ही तें. सरकाराचे पयशे ते कॅन्सल जाल्यार रिफंड, टेक इट इन टू यू. तुजे कडेन 50-50 lakhs आहा अशें दिवपाक? तूं आमकां डिवलपमेंट करपाक लोकांचे पयशे दिवपाक तयार ना? तूं HBA उडयता, पयशे ना तुजे कडेन, हें करून तांचेच कडेन दिता. स्पीकर सर, हें AMO कम्युनिकेशन म्हणून प्रायव्हेट लिमिटेड म्हणून मुंबय आहा, तांकां टेंडर पडटलो म्हणून गव्हर्मेंटाक कळो कसो? पयशे ताजेच कडेन दवरपाक. स्पीकर सर, आयक आनी आहा केसी आहा सांगता. स्पीकर सर, दुसरो आहा, 4 March to 8 March 2020 ITB बर्लिन म्हणून जालें जर्मनीक. एंजेला मॅर्केलान सगळें बंद उडयलें जर्मनीचें. थंय तुमी एक आमची लोकल कंपनी जी आमची सामकी लागींची, तुमची लागींची, तिका तुमी 78,01,000 rupees दिले इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सी म्हणून. तांणी टेंडर कोट केलो, तांकां दिले कितले? 45,62,706. स्पीकर सर, हांगाय बी हें बरयलां की इव्हेंट वॉज कॅन्सल्ड, ऑर्गनायझर्स रिफंडेड द बुकींग कॉस्ट, पूण मनी रिसिप्टाचेर खंय रिसिप्ट दाखयना. दे रिफंडेड द बुकींग कॉस्ट म्हणटा. आनी पेंडींग अमाउंट म्हणून थंय एक कॉलम आहा, ते पेंडींग अमाउंटान रिसिप्ट कॉलम म्हणून आसूंक जाय आशिल्लो की तांचे पयशे आमकां आयले म्हण, ते नाच. पयशे दिले ते गेले खंय? तिसरें, मॉस्कोक 17 March 2020 to 19 March 2020 जेन्ना तुमची जिला इलेक्शन जावपाची आशिल्ली, तेन्ना ह्या सेम कंपनी, गोंयची कंपनी जी तुमकां लागी, तिका तुमी 57,693,000 अमाउंट ताणें कोट केलो, डिसबर्स केलो तुमी ताका 46 lakhs, लाखांनी पयशे दिले अशे. आतां इव्हेंट जालोच ना, बुकींग कॉस्ट इज रिफंडेड म्हणटात. एक अनस्टार्ट म्हजो क्वेश्चन आहा तुजे कडेन, 129 अनस्टार्ट LAQ 129.
तो मुद्दाम घाल्लो हांवें तुमकां थंयच्यान उत्तर खरें मेळटा काय म्हणून. तातूंत उत्तर दिता तूं बील अंडर प्रोसेस म्हणून. हांगा म्हणटा तूं पयशे घेतले म्हणून पडते. हाव कॅन इट बी अंडर प्रोसेस वेन द रिसीट इज ऑलरेडी टेकन. स्पीकर सर, अशें कितले पयशे पेंडींग आहा आनी कितले पयशे रिफंड जाले हाजे स्पेसिफीक आन्सर मंत्र्यान दिवचे. कितले पयशे पेंडींग आहा, कितले पयशे रिफंड जाले, सादी भाशा आहा कोंकणी. स्पीकर सर, कितले पयशे दिवपाक जाय, कितले पयशे पेंडींग आहा अशें उलयता तेजेर म्हाका एक सांग तुगेलें, जें इव्हेंट जावूं ना तेजे उलयता काय जाल्यात तेजे उलयता. स्पीकर सर, जावूं ना ते. स्पीकर सर, जे इव्हेंट जाले ताजे पयशे तूं रिफंड कित्याक करतलो? करतोच ना न्ही. आतां जावूं ना तेजे उलयता. बस हांव सांगता तुका. बस स्पीकर सर, जे पयशे दिल्यात म्हणटलो थोड्या लोकांक दिले, तीन इव्हेंट कॅन्सल जाले. कोविड टायमार महामारी हें तूं जाणा कितले जाले तें. हांकां सगळ्यांक ऑर्डर एक म्हयनो पयलीं दितात, ती आपली तयारी करतात सगळी. हांगा जाणा म्हण तूं म्हयनो, एक म्हयनो पयलीं, 15-20 दीस पयलीं जायत. सर, तशें जाल्यार प्रश्न पडटा, तुमी जुनान सगळें बंद आसतना ऑर्डर कशी दिली? एक 2 महिने पयलीं जाय. पळय 2 महिने जाले, 15 दीस जाले. 2 महिने तर जुनाचे 2 महिने कितें जाता पयली? बारीक म्हणताले तेन्ना तूं ऑर्डर कशी दिता? खंय घुसपोवपाक सोदता आमकां. अरे आमचो कसलो उत्तर दिता? घुसपोवपाक कित्याक तूं स्पीकर सर? तुका जाय ती इन्क्वायरी करायची भितर. कसलोच काय इन्क्वायरी करतात न्ही स्पीकर सर? दीस शुड बी नोटेड डाउन. मंत्री सेईंग इन्क्वायरी कर, कर इन्क्वायरी कर. स्पीकर सर, आता तुमकां फुडें सांगता. ना ना, हे उलयत मरे पयलो. कित्याक बाबा काय ना, फिगर सांग म्हाका. हांव फिगर सर, फिगर न्ही. स्पीकर सर, 30% पेपर वेट चालू आहा. स्पीकर सर, वेट 30% स्पीकर सर, आय एम ऑन द लेट. यू से 30% बस पेल वेट. तू बस पेल थे 30 कोटी 10 कोटी खाले मान सर. बसून ती पेल थे एक स्पीकर सर. हेच्या भाषेन एक दिसता सगळे जगच तशें म्हणून, तशें न्ही. स्पीकर सर, म्हाका तुमकां सांगपाक आसलें इतलेंच की ओके मिनिस्टर प्लीज. स्पीकर सर, कोविड टायमाक 3 जे इव्हेंट्स आहा ते कॅन्सल जाले. तेंच्यांनी सगळी तयारी केल्ली ते करपाक, पण तेंकां करपाक मेळना. आनी करताना जी तेंकां ऑर्डर मेळ्ळ्या उपरांत ते कामां लागतात. रोखडेंच कांय तयार जायना. हांगासान भायले देशांनी करपाचें तें, म्हणून जे एजन्सी आसता ते सगळे कामाची तयारी करता. आनी ते काम करता करता तेजो सगळो स्टॉल आनी हें तें सगळी तयारी करताना तेंच्यांनी पयशे घातले आनी कलेक्ट करून हें कॅन्सल जालें. थंय जालें तें स्पेस जी बुकींग केल्ली तेंच्यांनी ती स्पेस बुकींगय कॅन्सल केली. आतां हे पयशे दिवचे काय दिवचे न्ही? हे पयशे दिनाल ते कोर्टा वयतले. हे पयशे दिवपाकच जाय. हांगा सुद्दां आमचे शिगमो बी कॅन्सल जालो थोडे कडेन, आमकां पयशे दिवपाक पडले. हे पयशे ते प्रमाणे दिले आनी त्या पयशाची एक कितें इन्क्वायरी करपाक करून दी, म्हाका कांय प्रॉब्लेम ना. हे जे गव्हर्मेंट आहा पळय, हे पारदर्शक गव्हर्मेंट, हेच्या बद्दल कोणूच बोट दाखोवंक शकना. हांव सांगू शकता तुका स्पीकर सर. स्पीकर सर, सादो आहा स्पीकर सर. कितले पयशे परते दिले? भाषण कितें दिता? सर, तो 15 मिनटांचो प्रश्न विचारता जाल्यार 20 मिनटांचे उत्तर जातले. स्पीकर सर, हो आता म्हणटा स्पीकर सर, डिस्कशन घेऊया. बस म्हणून सांग, ते बस म्हणून सांग पयलो. हो आता म्हणटा हांवें 30% घेतले म्हणून, हेच्या भाशेन फॉर्मलीन करपाचो हांव मनीस न्ही. आमी म्हणटे आमचे प्रामाणीक मनीस आमी काम करपी. बस प्रामाणीक मंत्र्यान, बस प्रामाणीक मंत्र्यान पयशे परते दिले. स्पीकर सर, मानसर स्पीकर सर, प्रामाणीक मंत्र्यान एक मिनिट, एक मिनिट. प्रामाणीक मंत्र्यान पयशे कितले कॅल्क्युलेट करून शिकय म्हणजे. स्पीकर सर, कॅल्क्युलेशन तुजे कॅल्क्युलेशन सगळे आमी जाणा, अख्खे गोंय जाणा तुजे कॅल्क्युलेशन. ते सांग, कोविड टायमाक जे इव्हेंट केल्यात तेंगे आमी पयशे दिल्यात. जें जितलें काम केलां तितलें कळ्ळें तुका, जें तेजें वेस्ट जालां तितलें तें आमी काम केलां. सगळें आमी पयशे दिवना तेंकां, पण जेतलें तेणें हें केलां थंय आनी तेजें वेस्ट जालां तें, तेजे आमी पयशे दिले. ना पूण आन्सर तशें सांगलां. आन्सर म्हणटा तुवें सगळे परते दिल्या म्हणून. सगळे पयशे कशे दितले आमी तेजे? पूण आन्सर दिलां तशें. आन्सरां कितें दिता तीं?
I will have to close answer this question now. No. Speaker, sir. But what is this? This, the answer that he is giving, he is now talking something else. You are not satisfied. I am not satisfied at all. Sit down. I want an inquiry in this. No, you ask for an inquiry. Please, I want this roadshow to be scrapped. This is a waste of money. You tell Speaker, sir. स्पीकर सर तुम्हें हा क्वेश्चन तुम्हें जो टाइम दिला खरोखर हम मानता स्पीकर क्या वो सारको एकदम गरजे विषय जन आसा सगले अख्या गोयकर स्पीकर सर हजे भर पारदर्शकता आसपा जाए आनी ये चलपाक जाए हांव कित्याक प्राउड आहा हेजे भितरल्यान म्हाका गोंयकारांनी आनी स्टेक होल्डरांनी आनी सगळ्यांनी बरो सपोर्ट केला ह्या फाटी हांव आसी सर ट्युरिजम वाडत गेला आनी हांव तुमकां लास्ट इयरचे सांगता विसाचे 2020 तुगेले 2020 आमच्या गोंयांत सरप्रायज तुमकां न्यूज आसतली केपीएमजीन जेन्ना सर्वे केली 1,50,00,000 हो गोंयांत ट्युरिस्ट आयलो नॅशनल आनी इंटरनॅशनल लेवलाचे आयकून घ्या 1,00,00,000 आयलो 1,50,00,000 हे माझे विधानसभेन 2020 लास्ट इयर 2020 म्हणतो तो 2019 स्पीकर सर स्पीकर सर 1920 स्पीकर सर नाही स्पीकर सर आयको सोदना स्पीकर सर लास्ट इयर तुमकां सांगता हांव लास्ट इयर जो सर्वे केला केपीएमजीन हे सर्वे रिपोर्ट 1,50,00,000 हो माझो रेकॉर्ड आहा थंय सारको असेंब्लीन उलयता 1,50,00,000 स्पीकर सर नॅशनल लेवलाचे एक मिनिट घ्या मार प्लीज एक मिनिट मागीर उलयतो हो ट्युरिस्ट आज गोंयांत आयला आनी एज अ बिझनसूय अख्ख्या गोंयकारांक मेळ्ळा चजील बाब हे तुमी जाणटा ही एक संदी म्हाका मेळ्ळी की ह्या ट्युरिजम मंत्री जावन की येदी व्हडली आनी ह्या स्पीकर सर हो ट्युरिजम इंडस्ट्री वयर सरपास जाय म्हणून आमी रात दीस काम करतात मेहनत करतात आमचो अख्खो डिपार्टमेंट MD तुगेलो डायरेक्टर तुजो जे SLMPCचे मेंबर जे तज्ञ आमी घेतल्यात त्यांच्या थ्रू आज आमी इतली पर्यंत झेप मारल्या जे केन्नाच कितलेच वर्सां जावना आज आमी ट्युरिजम पॉलिसी काढतात आज आमी ट्युरिजम प्लॅन येता आमचो हे कोणी केला बाबू आजगांवकर मंत्री असताना झाले विदाऊट PR एजन्सी 2 वर्सां काम केला ते आमी दाखवून दिला तुवें सांगल्या उपरांत ते हांवें करून दाखयलेले आहा आता इन्फॉर्मेशन डिपार्टमेंटान तो समज म्हाका दिता म्हाका कांय प्रॉब्लेम ना आमकां खंयचो पयसो करपाचो ना हांगा आमकां काम करपाक जाय गोंय वयर हाडपाक जाय ते करून दाखयला आनी हो रिझल्ट आहा चीफ मिनिस्टर साडी शॉपिंग करपाक आता बेळगाव वचपाची गरज ना पणजीतल्या बॉम्बे बाजारान तुमकां दर्जेदार प्रकारच्यो साड्यो खरेदी करपाक मेळटा नवीन व्हंकलेक नववारी असो किंवा उत्तर भारतीय लेहंगा सिल्क साडी किंवा कॉटन साडी तुमची पसंत आणि आमचे कलेक्शन साडी स्वतः खातीर खरेदी करा किंवा गिफ्ट करा बॉम्बे बाजार 18 जून रोड पणजी